नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करत असताना खूप साऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळं तुम्ही जर अर्ज भरण्यास सुरू करत असाल तर अर्ज भरण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा त्यानंतरच अर्ज भरायचा की नाही हे तर तुम्ही ठरवू शकता अर्ज भरण्या अगोदर काय काय चुकात तुम्हाला टाळायच्या आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून अर्ज भरत असताना तुम्हाला अडचणी येणार आहे तर तुम्ही अर्ज भरण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या कोणत्या तुमच्या फेवरेट युट्यूबरला फॉलो करता त्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे की या योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे आपण ही आपल्या चॅनल या योजनेचा अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती टाकलेली आहे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला सहा ते सात मिनिटाचा आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये कुठली शंका असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या युट्यूबरला फॉलो करता त्यांच्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली कमेंट तुम्हाला पाहायला मिळतील त्या कमेंट्समध्ये जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल आणि त्या उत्तराने तुमच्या जर शंकेचं निरासरण होत असेल तरच अर्ज भरण्यास सुरुवात करा कारण सध्या तरी या ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म भरताना चूक झाली तर तुम्हाला त्याची दुरुस्ती करता येणार नाही आणि तुम्ही यामध्ये एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर के यामध्ये दुरुस्ती करू शकत नाही त्यामुळं चूक टाळण्यासाठी तुम्हाला अगोदरच सर्व माहिती क्लिअर करून घ्या त्यानंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करा तर अर्ज भरत असताना काय काय अडचणी येत आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊयात तर पहा अर्ज भरत असताना युजर्सना अशी काही येत आहेत फॉर्म सगळा फिल केल्यानंतर डाटा सेव्ह होत नाही तर याचं कारण काय आहे तर ऍप्लिकेशनवर ऍप्लिकेशनवर खूप सारे लोक एकत्र फॉर्म भरत असल्यामुळे सर्व्हर बरोबर चालत नाही आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे याचं एकच सोल्युशन आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस या ॲप्लिकेशनवर युजरची संख्या कमी असेल त्यावेळेस अर्ज भरायला घ्यायचा आहे म्हणजे संध्याकाळी रात्री दहाच्या पुढे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे किंवा सकाळी पाच ते सहा सातच्या दरम्यान तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे जेणेकरून यावेळेस हे लोक जास्त ऍप्लिकेशनवर ॲक्टिव्ह नसतात आणि त्यामुळं ऍप्लिकेशनचं सर्व्हर हे सुरळीत चालेल सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर शेवटला व्हाईट स्क्रीन येते काय करावे तर हा ही प्रॉब्लेम ऍप्लिकेशन हँग होत असल्यामुळे याचं सर्व्हर बरोबर चालत नसल्यामुळे असा एरर तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे याचंही सोल्युशन तेच आहे तुम्हाला अर्ज हा रात्री किंवा सकाळी सकाळी भरायचा आहे शेवटला ओ टी पी आला नाही ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये गेले आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पूर्वी केलेले अर्ज यामध्ये जर तुमचा अर्ज दाखवत असेल तर तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि अर्ज भरत असताना चूक झाली आता फॉर्म दुरुस्त करता येईल का अर्ज भरत असताना काही लोकांची डेट ऑफ बर्थ चुकत आहे काही लोक स्पेलिंगमध्ये चूक करत आहेत तर काही लोक डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना बँक पासबुकच्या जागी वेगळाच फोटो अपलोड करत आहेत आधार कार्डच्या जागी वेगळाच फोटो अपलोड करत आहेत आणि एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर यामध्ये सध्या तरी कुठलंही एडिटिंगचा ऑप्शन नाही त्यामुळं अर्ज भरत असताना काळजी घ्या काही गडबड करू नका कारण या योजनेला शेवट तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे त्यामुळं या योजनेमध्ये अर्ज करत असताना तुम्ही जर चूक केली तर सध्या यामध्ये एडिटचं ऑप्शन आहे नारी शक्ती दूत ऍपमध्ये फॉर्म भरल्यानंतर ते पेंडिंग दाखवत आहेत त्यासाठी काय करावे तर तुम्ही एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर पूर्वी केलेले अर्ज येथे जर तुमचा अर्ज दाखवत असेल तर तुमचा अर्ज पूर्ण सबमिट झालेला आहे आणि ते तो अर्ज पेंडिंग दाखवणार आहे जोपर्यंत तुमच्या अर्जाची छाननी होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो अर्ज पेंडिंगमध्येच दाखवणार आहे ते सर्वांचेच असे अर्ज तुम्हाला पेंडिंगमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ आणि सर्टिफिकेटवरची डेट ऑफ बर्थ वेगळी आहे असे चालेल का असे असल्यास तुम्हाला काय करायचं आहे आधार अपडेट करून घ्यायचा आहे आणि लिव्हिंग सर्टिफिकेटवरची डेट ऑफ बर्थ त्यावर ॲड करून घ्यायची आहे आणि आधार कार्डमधील डेट ऑफ बर्थ जर तुम्ही चेंज करू शकत नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे आधार अपलोड केल्यानंतर आधारवरची डेट ऑफ बर्थ टाका आणि दुसरा पुरावा म्हणून तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट जोडू नका त्याऐवजी दुसरं कुठलाही डॉक्युमेंट जोडा जसे मतदान कार्ड मिसेस परराज्यातील आहे तर फॉर्म कसा भरावा जन्म तालुका जिल्हा हा महाराष्ट्रातील येत आहे यामध्ये आम्ही अर्ज भरू शकत नाहीत तर ॲप्लिकेशनमध्ये सध्या अपडेशन चालू आहेत यामध्ये लवकरच दुरुस्ती होईल त्यानंतर अर्ज भरा अर्ज भरण्याची घाई करू नका ज्यावेळेस ॲप्लिकेशन अपडेट होईल त्यानंतर तुम्हाला तिथं परराज्यातीलही स्त्रियांसाठी जन्म ठिकाण सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळून जाईल तर, तर तुम्हाला या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये फॉर्म भरत असताना महत्वाची काळजी काय घ्यायची आहे तर अर्ज भरत असताना खूप साऱ्या लोकांना ओ टी पी येत नाही फॉर्म भरत असताना अचानक ॲप बंद होत आहे सगळा फॉर्म भरला तर पुढे प्रोसेस होत नाही फॉर्म भरून झाला असं दाखवून दिलं तरी तो फॉर्म भरला जात नाही ओ टी पी आला नाही आणि आता फॉर्म पेंडिंग दाखवत आहे असे बरेच वेगवेगळे जे आहेत ते अडचणी येत आहेत हा प्रॉब्लेम तुम्हाला पण येऊ शकतो म्हणून फॉर्म भरत असताना आपला फॉर्म नीट तपासून घेणे आणि एकदा फॉर्म सबमिट केला तर तो, तो सध्या एडिट होऊ शकत नाही ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्यामुळं हा प्रॉब्लेम जो आहे तो सर्व डाऊन असल्याने येत आहे त्यामुळे फॉर्म भरण्याची घाई करू नका कारण शासनाने दोन महिने मुदत दिलेली आहे याची मुदत जी आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत आहे त्यामुळं घाई गडबड करून चुकीचा फॉर्म भरू नका जर तुम्ही तुमच्या कुठल्याही एका युट्यूबरला फॉलो करत आहात तर त्या युट्यूबरचे तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमच्या शंकेचं निरासरण झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे त्या युट्यूब व्हिडिओ त्या यूट्यूब व्हिडिओच्या खाली वेगवेगळ्या लोकांनी कमेंट केलेल्या असतात आणि त्यांना त्या यूट्यूबरने रिप्लाय दिलेला असतो त्या रिप्लायनुसार जर तुमच्या कमेंटचं निराकरण झालं तर तुम्ही अर्ज भरू शकता आणि जर तुमच्या कमेंटचं निराकरण झालेलं नाही तर तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ सर्च करायचे आहेत आणि तिथं तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळते का नाही पाहायचं आहे तसेच यामध्ये तुम्ही जर तुमची कुठली अडचण असेल तुमची कुठली शंका असेल तर थोडं वाट पहा आताच अर्ज भरण्यास गाई करू नका आणि ज्या ज्या महिलेने लवकर अर्ज भरले आहेत त्यांना लवकर पैसे मिळणार आहेत असं नाही ज्या ज्या लोकांना एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरतील त्या सर्वांना एकसोबतच पैसे मिळणार आहेत त्यामुळं माझा अर्ज मी लवकर भरला म्हणून मला लवकर पैसे मिळतील असं नाही त्यामुळं अर्ज भरण्याची कोणीही घाई करू नका हेच सांगण्याचा उद्देश आहे ज्यावेळेस हे ॲप्लिकेशन सुरळीत चालू होईल त्यावेळेसच अर्ज भरायला सुरुवात करा तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व डॉक्युमेंट्स एकत्र करून ठेवा मोबाईलमध्ये नीट स्कॅन करून ठेवा आणि ती कागदपत्रे स्कॅन कशी करायची याबद्दलचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल त्यानंतर चुका करू नका जेणेकरून तुम्हाला पुन्हा अडचण येणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका